नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज आपण एक प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. जो प्रॉब्लेम तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 मध्ये हा 12 मार्क साठी विचारला जाणार आहे, तर हा खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. तर बघूया. फ्रॉम द फॉलोइंग रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट ऑफ नानासाहेब पाटील इंजिनिअरिंग कॉलेज फैजपूर फॉर द इयर एंडिंग 31 मार्च अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन. तर तुम्हाला कधीही केव्हाही जेव्हा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा झाला तर रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट देतात आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन देतात. सो विथ द हेल्प ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन सो वी हॅव टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. लिहिताना आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट लिहितो, पण या ठिकाणी एक्सपेंडिचर दाखवतो आणि या साईडला आपण इन्कम दाखवतो. बिकॉज दिस इज अवर नॉमिनल अकाउंट. हा कुठला अकाउंट आहे? आपला नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा रुल्स काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. डेबिटला आपण एक्सपेन्सेस दाखवतो आणि क्रेडिटला आपण इन्कम दाखवतो. तर रिसीट साईडचे बॅलन्सेस मोस्टली तुमचे इन्कम साईड किंवा लायबिलिटी साईडला आपण दाखवत असतो. त्याचप्रमाणे पेमेंट साईडचे बॅलन्सेस मोस्टली एक्सपेंडिचर किंवा असेट साईडला आपण दाखवत असतो. तर आय स्टँड्स फॉर इन्कम आणि एल स्टँड्स फॉर लायबिलिटी. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बघा त्यानुसार आपण ह्या सर्व गोष्टी नोट डाऊन करून घेऊया. तर ॲक्च्युली वेन वी आर गोइंग टू सॉल्व प्रॉब्लेम ऑफ इन्कम अँड प्रॉब्लेम ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, आपण जेव्हा किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट माहीत करून घ्यायची गरज असते, ती म्हणजे कॅपिटल फंड. प्रॉब्लेममध्ये कॅपिटल फंड दिला असेल सो देअर इज नो नीड ऑफ प्रिपरेशन ऑफ ओपनिंग बॅलन्स शीट. तर ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला तयार करण्याची गरज नाही, कॅपिटल फंड दिलेला आहे. तर लास्ट इयरचे जे काही बॅलन्सेस असतात, क्लोजिंग बॅलन्स बिकम्स ओपनिंग बॅलन्सेस फॉर द करंट इयर, तर हे आपण घेणार नाही. तर आपण या ठिकाणी पोस्टिंग दाखवूया, आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिल्यांदा हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, तर लास्ट इयरचे बॅलन्सेस आहेत ते आपण अगोदर नोट डाऊन करून घेऊ, त्यानंतर रिसीट्स अँड पेमेंट सॉल्व्ह करून घेऊ आणि त्यानंतर राहिलेल्या ॲडजस्टमेंट्स. तर पहिल्यांदा आपण बुक्स ही जी असेट्स आहेत ती आपण नोट डाऊन करून घेऊया. बुक्स हे आपले फिक्स्ड असेट आहे, ते आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेणार आहोत, 550,000 रुपये. त्यानंतर या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे, बुक्सवरती ॲडजस्टमेंट आहे. इथं आपल्याला काय करायचं आहे? ॲड करायचं आहे आणि त्यानंतर हे बुक्सची व्हॅल्यू दिलेली आहे क्लोजिंग बॅलन्स, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जी काही अमाऊंट येईल त्यावरती आपल्याला डेप्रिशिएशन पण दाखवायचं आहे, ते आपण नंतर बघूया. त्यानंतर फर्निचर, म्हणजे या बुक्सच्या खाली तुम्ही एकूण 1, 2, 3 ओळी सोडा आणि त्यानंतर लिहा फर्निचर. फर्निचरवरती ॲडजस्टमेंट आहे का? सेम 215,000. इथं सुद्धा फर्निचर दिलेलं आहे, इथं सुद्धा तुम्ही आपल्याला हे जे काही पेमेंट साईडला दिलेले असेट्स असतात ते ॲड करायचे असतात आणि त्यावरती आपल्याला डेप्रिशिएशन पण काढायचं आहे, त्यासाठी इथं आपण लेस म्हणून लिहून घेऊया. त्यानंतर जी काही अमाऊंट येईल ती आउटरला घेऊ. त्यानंतर बिल्डिंग फंड, बिल्डिंग फंड ही आपली लायबिलिटी आहे. तर फंड विच इज रिसीव्ड फॉर लाँग टर्म पिरियड, आपल्या जास्त काळासाठी भेटला असेल तर ते आपण लायबिलिटी साईडला घेतो. इथं घेऊया आपण बिल्डिंग फंड. तर हे फंड आपण इथं ॲडजस्टमेंट आहे म्हणून 935,000 आपण इनरमध्ये दाखवूया. फिक्स्ड डिपॉझिट इथं आपण घेऊ शकतो. फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे बँकेमध्ये आपण FD करतो. 746,000 रुपये आहेत, 46,020 रुपये. ठीक आहे. नंतर आता हे क्लोजिंग बॅलन्सेस आपण नंतर विचारात घेऊ. ॲडजस्टमेंट मी इथं टिक मार्क करून ठेवलेलं आहे. 50% डोनेशन, तर डोनेशनला टिक मार्क करून ठेवलेलं आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, सबस्क्रिप्शनला बी टिक मार्क करून ठेवलेलं आहे. लाईफ मेंबरशिप फी ही आपल्याला कॅपिटलाइज म्हणून सांगितलेली आहे, तर जनरली आपण कॅपिटल फंडमध्ये ॲड करतो. तर पहिल्यांदा आपण हे कॅपिटल फंड लिहून घेऊया. ओपनिंग बॅलन्स कॅपिटल फंड आहे तुमचं 746,020. ठीक आहे. आता आपण एक एक साईड कव्हर करूया. रिसीट साईडचे बॅलन्सेस एक तर इन्कमला जाणार किंवा लायबिलिटी जाणार, आपण बघूया कुठे जातात ते. बाय या साईडला लिहिताना आपण इंटरेस्ट या शब्दाने लिहायचं आहे, 51,000 रुपये. देअर इज नो ॲडजस्टमेंट, शो दॅट बॅलन्स इन आउटर कॉलम. सबस्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन इज वन ऑफ द मेन सोर्स ऑफ इन्कम ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. सबस्क्रिप्शन आपण इनरला घेऊ बिकॉज देअर इज ॲडजस्टमेंट. त्यानंतर लाईफ मेंबरशिप फी, देअर आता इथंच बघितलं आपण, लाईफ मेंबरशिप आर टू बी कॅपिटलाइज, म्हणजे आपल्याला या ठिकाणी कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं आहे
लाइफ मेंबरशिप फीज आणि अमाउंट आहे 20,500। ही अमाउंट आपण ऐड करून घेऊ आणि बाहेर अमाउंट म्हणजे खाली येणार आहे 7,66,520। त्यानंतर डोनेशन, डोनेशन आपल्याला घ्यायचे एक लाईन सोडा आणि त्यानंतर लिहा डोनेशन। डोनेशन वर ॲडजस्टमेंट आहे 6,36,000 इनरला घ्या। ट्यूशन फी, सो देर इज नो ॲडजस्टमेंट ऑन ट्यूशन फी। ट्यूशन फी इज रेव्हेन्यू इन्कम बिकॉज वी आर गेटिंग दिस इन्कम एव्हरी इयर। जे सारखे सारखे इन्कम आपल्याला प्रत्येक वर्षी होत असतात त्याला आपण रेव्हेन्यू म्हणतो। टर्म फी इथंच घेणार आहोत 2,09,000। त्यानंतर ऍडमिशन फी इथंच घेऊया आपण। ऍडमिशन फीज 55,000 रुपये। त्यानंतर सन्ड्री रिसीट, सन्ड्री रिसीट्स 6,930 रुपये इथंच घेणार आहोत। आपण बघा ही साईड कव्हर केलेली आहे, आता आपल्याला करायची साईड ही साईड कव्हर करायची। तर या ठिकाणी सॅलरीज सांगितले पण दोन प्रकारचे आहे म्हणून इथं आपण हेडिंग देऊया सॅलरीज टू। दोन प्रकार आहे, एक टीचिंग स्टाफ आहे आणि दुसरा आहे नॉन टीचिंग स्टाफ म्हणजे ऑफिस स्टाफ आहे। टीचिंग स्टाफ आणि 8,50,500 डायरेक्ट आपण आउटरला घेतलं तरी चालेल। त्यानंतर आहे ऑफिस स्टाफ, ऑफिसमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग, तो आहे 1,81,000 आणि या दोघांची टोटल आपल्याला आउटरला घ्या 10,31,500। त्यानंतर इलेक्ट्रिसिटी हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, इलेक्ट्रिसिटी दाखवा तुम्ही 51,900। त्यानंतर बुक्स, आपण बुक्स आता इथं मी जागा सोडलेली आहे, जर पेमेंट साईडला असेटचे नाव असतील त्याला आपण परचेस म्हणणार आहोत आणि बुक्स आहेत 57,800 आणि अशी टोटल घ्या बुक्सची 6,07,800। त्याच्यानंतर फर्निचर, फर्निचरवर सुद्धा आपल्याला काय करायचं आहे परचेस म्हणा, पेमेंट साईडला जर असेटचे नावं असतील तर त्याला आपण ॲडिशनल म्हणूया किंवा परचेस म्हणूया 45,000। याची टोटल करा ती येते 2,60,000 रुपये। त्यानंतर स्टेशनरी हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, स्टेशनरी 19,950 रुपये। फिक्स डिपॉझिट आपल्याला इथं ॲड करायचं आहे FD, तर इथं घ्या ॲडिशन म्हणा किंवा न्यू FD म्हणा। आपण आणखीन FD ॲड केलेली आहे 7,50,000 रुपये। ओके, आणि ही जी काही टोटल FD अमाऊंट आहे ती आपल्याला कुठे घ्यायची, आउटर कॉलममध्ये घ्यायची 15,50,000 रुपये बिकॉज देअर इज नो ॲडजस्टमेंट। ओके, त्यानंतर बॅलन्सेस आहेत ते आपण इथंच घेऊया कॅश इन हँड। तर शक्यतो कॅश इन हँडवरती कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नसते त्यामुळे आउटरलाच घ्यायची कॅश ॲट बँक। एकूण किती 2,62,500। आपण एक रिसीट साईन पेमेंट अकाउंट सॉल्व करून घेतलेले आहे, ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपण सॉल्व करून घेतलेले आहे, परंतु हे क्लोजिंग बॅलन्स घेतला नाही। आता क्लोजिंग बॅलन्स पण आपण घेऊया। तर बुक्स होते 5,50,000 चालू वर्षामध्ये आपण 57,800 खरेदी केली, झाले 6,07,800 पण त्याचं क्लोजिंग बॅलन्स आहे 5,50,000। म्हणजे या 6,07,800 मधून हे 5,50,000 रुपये आपण वजा केले तर आपल्याला, सॉरी इथं 5,50,000 रुपये आपण बघूया कॅल्क्युलेशन करून। ठीक आहे, तर 5,50,000 रुपये आणि 5,50,000 रुपये तर बघूया कसे केले प्रॉब्लेम। ठीक आहे, तर बघा 6,07,800 आणि 5,50,000 इथं घ्या, आपण बेरीज वजाबाकी करून बघूया।
607,800 आणि वजा 550,008.7 10 मधून 5 गेले 5 ओके तर 57,800 रुपये हा आपला फरक येतो. तर हा 57,800 रुपये जो फरक आहे तो आपण इथं घेणार आहोत. काय म्हणून घेणार आहोत? डेप्रिशिएशन म्हणून घेणार आहोत. ठीक आहे, तर एकूण किती? 57,800. आणि त्यानंतर फर्निचर, फर्निचरचं जे बॅलन्स आहे ते क्लोजिंग बॅलन्स आपण घेऊया. 2 लाख रुपये आहे फर्निचरचं बॅलन्स, 2 लाख. आणि त्यानंतर हा जो काही डिफरन्स येतो तो डेप्रिशिएशन 60,000 रुपये तो इथे घेऊया. टू काय म्हणून या ठिकाणी फर्निचर अमाऊंट किती आहे तुमची फर्निचरची? एकूण डेप्रिशिएट अमाऊंट 60,000 रुपये. त्याच्यानंतर पुढचा जो भाग बघायचा आहे तो म्हणजे 50% डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड. आता हे डोनेशन फॉर बिल्डिंग फंड म्हटलंय ना, तो आपण या ठिकाणी घ्यायचंय. आणि घेत असताना काय म्हणू आपण? बिल्डिंग फंड, ट्रान्सफर टू बिल्डिंग फंड म्हटलं तरी चालेल. आणि 50% म्हणजे 6 लाखाच्या अर्धे 3 लाख आणि 36,000च्या अर्धे 18,000, म्हणजे एकूण 3,18,000 रुपये आपण वजा करू. 50% आउटरला घेऊ 3,18,000 रुपये. आणि यामध्ये आपण ॲड करूया त्यानंतर काय म्हणू? डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. तर एकूण किती? 3,18,000 रुपये. तर याची टोटल आपण आउटरला घेऊया. तर हे एकूण टोटल येते तुमची 12,53,000. ओके, त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. तर हे काय करायचं? तुम्ही ॲड करा आणि इथं म्हणा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर आहे 4,200. ॲड केलात तर आउटरला येणार तुमची 30,000 रुपये. आणि त्याचा सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेणार आहात. अमाऊंट किती आहे तुमची? एकूण 4,200. त्यानंतर लाईफ मेंबरशिप आपण ऑलरेडी घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपण या साईडची टोटल जर केलात तर ती टोटल येते एकूण 17,81,830. इथं ठेवायची 17,81,830. हा जो फरक आहे बॅलन्सिंग फिगर त्याला आपण म्हणतो सरप्लस. तो घ्या 5,60,680 आणि तो याच्यामध्ये ॲड केला तर येणार 12,27,200. आणि या साईडची टोटल करा ती येते तुमची 25,80,200. त्याचप्रमाणे या साईडची टोटल केली तर ती सुद्धा येणार तुमची 25,80,000 रुपये. तर अशा प्रकारे आपण हा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा प्रॉब्लेम टॅली केलेला आहे. त्यानंतर एक आणखीन एक प्रॉब्लेम आहे तो आपण लर्न करूया. थँक्यू. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.